अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनांत चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तरुणांनी एकत्र येऊन आमदार गिरीश महाजन यांच्या नावाने भाऊ प्रतिष्ठान नावाची सामाजिक संस्था स्थापन केली आहे। भाऊ प्रतिष्ठानच्या लोगोचे अनावरण जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर बी एन पाटील आणि माजी अभियंता जे के चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे। तसेच भाऊ प्रतिष्ठान या संस्थेचे फेसबुक पेजची सुरुवात आत्मा समिती अध्यक्ष आणि जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावेसकर, बांधकाम सभापती महेंद्र बावेसकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे। प्रतिष्ठान या फेसबुक पेजच अनावरण जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय जितूभाऊ, माजी गटनेते आदरणीय महेंद्र भाऊ आणि सगळ्यांच्या उपस्थितीत आज झालेला आहे असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। खर तर भाऊ प्रतिष्ठान हे अत्यंत चांगलं काम या मयूर पाटील असेल त्यांच्यासोबत त्यांची सगळी टीम असेल या कार्यकर्त्यांनी सुरू केलं, त्या भाऊ प्रतिष्ठान या मनापासून मी सगळ्यात प्रथम शुभेच्छा देतो। खर तर माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्या स्वप्नातील जे सूत्री काम आहे, चार सूत्री काम, मग ते शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल, महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातला विषय असेल, तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भातला विषय असेल, या चारही मुद्द्यांना या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून हात घातण्यात आलेला आहे आणि एक युवा टीम चांगलं काम उभं करून शासनाच्या चांगल्या योजना त्या लोकांपर्यंत जनतेपर्यंत त्या माध्यमातून पोहोचवण्या असतील, त्या संदर्भातले जे विविध उपक्रम असतील ते या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून त्यांनी सुरू करण्याचा मानस केला आणि त्या संदर्भात आज त्या पद्धतीनं ते प्रतिष्ठान त्यांनी उभं केलं आणि त्याचं फेसबुक पेज आज त्यांनी सुरू केलेलं आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचता येईल, कशा पद्धतीनं जनतेला मदत करता येईल, एक चांगला दृष्टिकोन या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठेवलाय, त्याला मनापासून मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आतून चांगली कार्य घडो, चांगली सेवा घडो अशी आज मनापासून शुभेच्छा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।